दीपावलीच्या शुभ पर्वावर बहीण भावाचं पवित्र नातं दृढ करणारा भाऊबीजा सण घरोघरी उत्साहात साजरा करण्यात येतो. समाजातील वंचित निराधार व्यक्तींच्या वाट्याला हे क्षण येत नाहीत. मात्र निराधार वृद्धांसोबत दारवा येथील दुधे दाम्पत्याने मित्रपरिवारासोबत भाऊबीज साजरी करून आदर्श निर्माण केला आहे. समाजात रक्तांच्या नात्यांमध्ये दुरावा पाहायला मिळतो. मात्र दारवा येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त ग्रामसेवक संजय दुधे व रेखा दुधे यांनी उमरी पठार येथील संत दोला महाराज वृद्धाश्रमात आगळ वेगळं नातं निर्माण केलं आहे. भाऊ बहिणीचं पवित्र सण भाऊबीजेचं औचित्य साधून वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना ओळून मोठ्या मायेने भेटवस्तू प्रदान केल्या आहेत. यावेळी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ महिलांनी वृद्धाश्रमात नियमित सेवा देणारे संजय दुधे यांना ओवाळले. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहायला मिळाले. रक्ताचं कुठलंही नातं नसताना निर्माण झालेला ममतेचा ओला हृदयस्पर्शी असून प्रेरणादायी आहे. निराधार वंचित वृद्धांसाठी ते क्षण नक्कीच संस्मरणीय ठरले आहेत. संधी मला या ठिकाणी लाभली. याशिवाय रक्षाबंधन असू द्या किंवा भाऊबीजेचा कार्यक्रम असू द्या, आम्ही सापत्नीक सहपरिवार या ठिकाणी येत असतो, दिवाळी साजरी करत असतो आणि यांना ओवाळण्याची संधी माझ्या पत्नीला भेटते औक्षवंत करण्याची संधी मिळाली. आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो की अशी संधी आयुष्यभरात मिळत राहावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. अमित पुसतकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, दारवा, यवतमाळ.